विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण वर्तुळ कंसाशी संबंधित सविस्तर चर्चा केलेली आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर आधी तो व्हिडिओ पाहून घ्या आणि मगच त्यावर आधारित उदाहरणे आपण आता या व्हिडिओ मध्ये समजावून घ्यायची आहेत। एकूण 7 उदाहरणे या व्हिडिओ मध्ये मी समाविष्ट केलेले आहेत। महत्त्वाचे प्रश्न फक्त आपण सिलेक्ट केलेले आहेत। त्यातील पहिले उदाहरण आहे, एक केंद्रीय कोन 150 अंश मापाचा आहे, तर त्या लघु कंसाच्या संगत विशाल कंसाचे माप किती। जर तो व्हिडिओ सविस्तर पाहिला असेल तर पटकन तुमच्या डोक्यात काही लगेच संकल्पना किंवा स्टेप्स डोक्यात आले असतील। पहिली गोष्ट की केंद्रीय कोणाचे माप आणि त्याच्या संगत लघु कंसाचे माप हे इक्वल असतं, हे आपण त्यामध्ये समजावून घेतलेलं आहे। म्हणजे लघु कंसाचे माप मिळाले 150 अंश। आणि दुसरी गोष्ट, लघु कंस आणि त्याचा संगत विशाल कंस या दोघांची बेरीज 360 अंश असते, कारण या दोघांचा मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होतं। त्यामुळे विशाल कंसाचे सूत्र काय आहे, 360 वजा संगत लघु कंसाचे माप, आणि संगत लघु कंसाचे माप आहे 150, यांची वजाबाकी केली तर 6 × 5 = 1 आणि 3 × 1 = 2, म्हणजे 210 अंश हे त्या विशाल वर्तुळ कंसाचे माप असणार आहे। उदाहरण क्रमांक 2, एका वर्तुळात विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप काढा। पहिली गोष्ट इथं पण ती समजावून घ्या की लघु कंसाचे माप काढलं आणि त्याच्या संगत कोनाचे माप काढलं तर हे दोन्ही इक्वलच असणार आहे, त्यामुळे असं समजे की आपल्याला लघु कंसाचेच माप काढायचे, कारण केंद्रीय कोनाचे माप तेवढेच असणार आहे। आता जर लघु कंसाचे माप एक समानले तर कंडिशन काय दिलेली आहे की लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट विशाल कंसाचे माप आहे, त्यामुळे लघु कंस जर एक्स असेल तर विशाल कंस त्याच्या दुप्पट म्हणजे 2 × x म्हणजे 2x असणार आहे। आणि या दोघांचा मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होतो आणि वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असते, त्यामुळे लघु कंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप बरोबर 360 असणार आहे। दोघांची मिळून एक वर्तुळ तयार होईल, 1 आणि 2 असे मिळून झाली 3x = 360। हे गुणाकारामध्ये असणारे 3 जर आपण उजवीकडे नेले तर भागाकारामध्ये जातील, इथं फक्त डावीकडे एक्स शिल्लक राहील। एक्स बरोबर 36 ला 3 ने भागलं तर 12 × 36 आणि हा 0, म्हणजे 360 चा तीसरा भाग आहे 120 अंश। हे झाले लघु कंसाचे माप, कारण लघु कंसाचेच माप आपण 1 अंश मांडले होते आणि म्हणून त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप देखील असणार आहे 120 अंश। हा झाला प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3 पाहूया, आंतरलिखित कोनाचे माप 65 अंश असेल तर त्याच्या संगत आंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती। तर पहिली गोष्ट इथं आपल्याला समजली पाहिजे, समजा मी इथे एक वर्तुळ घेतलेलं आहे छोटस आणि आंतरलिखित कोन काढणे म्हणजे काय, तर त्याचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असला पाहिजे तर तो आंतरलिखित कोन होईल, त्याचे माप दिलेले आहे 65 अंश। कच्ची आकृती काढल्यावर तुम्हाला पटकन लक्षात येईल। तर त्याच्या संगत आंतरखंडित कंस, आता आंतरखंडित कंस म्हटलं की मी वेगळ्या रंगाने इथं दाखवते, पहा हा गुलाबी रंगाने दाखवलेला हा आंतरखंडित कंस आहे। आणि याच्यावर मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण चर्चा केलेली आहे की आंतरखंडित माप, आंतरखंडित कंसाचे जे माप असते त्याच्या निम्मे आंतरलिखित कोनाचे माप असते, म्हणजे त्याच्या उलटं केलं तर आंतरलिखित कोनाचे जे माप आहे त्याच्या दुप्पट, म्हणजे 65 च्या दुप्पट 130 अंश या आंतरखंडित कंसाचे असणार आहे। आणि त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप विचारलेलं आहे, केंद्रीय कोन म्हणजे इथं समजा केंद्र असेल तर या केंद्रीय कोनाचे माप विचारलेलं आहे, ते माप आणि लघु कंसाचे माप इक्वल असतं, म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे 130 अंश। उदाहरण क्रमांक 4, आकृतीमध्ये मेजर ऑफ अँगल APQ म्हणजे APQ या कोनाचे माप दिलेले आहे 50 अंश आणि PQ हा व्यास आहे, ठीक आहे, O हा केंद्रबिंदू आहे कारण त्यामधून व्यास गेलेला आहे, तर मेजर ऑफ आर्क विचारलेला आहे, कंसाचे माप आहे AZP या कंसाचे माप आपल्याला विचारलेलं आहे। तर कसे काढतो आपण माप लक्षात आहे का, पहा, तर हा कंस कोणत्या कोनाने
अंतर खंडित केलेला आहे ते आधी समजावून घ्या। तो कोण आहे क्यू, या कोण क्यू ने त्याला अंतर खंडित केलेला आहे। जर कोण क्यू चे माप मिळाले तर त्याच्या दुप्पट त्या कंसाचे माप असणार आहे। आणखी एक महत्त्वाचा इथं नियम वापरायचा आहे की पी क्यू हा व्यास असेल तर कोण पी ए क्यू हा जो कोण आहे तो अर्धवर्तुळ खंडातील कोण आहे आणि आपल्याला माहित आहे की अर्धवर्तुळ खंडातील कोणाचे माप 90° असते म्हणजे तो काटकोन आहे। आणि एक नियम आपण त्रिकोणाच्या धड्यामध्ये आपण पुढे समजावून घेणार आहोत की त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180° असते। त्यातील ए हा 90 आहे, पी हा 50° आहे, 9 आणि 5 14 140 झाले दोघे मिळून, म्हणजे राहिलेला 40° कोण असणार आहे। कोण क्यू हा 40 असेल तर त्याच्या दुप्पट कंसाचे माप असणार आहे 40 दुप्पट असणार आहे 80°। हे मिळाले आपल्या प्रश्नाचे उत्तर। प्रश्न क्रमांक 5 पहा। आकृतीमध्ये रेख ए बी आणि रेख सी डी हे वर्तुळाचे व्यास आहेत आणि बीओडी चे माप दिलेले आहे 40°, म्हणजे या कोणाचे माप दिलेले आहे 40°, तर कंस बी एक्स सी चे माप किती, बी एक्स सी हा जो कंस आहे याचे माप काढायचे आहे। सोपा प्रश्न आहे, नेहमी लक्षात ठेवा जर दोन व्यास एकमेकांना छेदले तर ते कुठे छेदतात, तर वर्तुळाच्या केंद्रातच छेदतात, म्हणजे 40 हा केंद्रीय कोण आहे आणि त्याचा रेषीय जोडीतील कोण जर इकडे पाहिला तर 40 आणि 140 यांची बेरीज 180° होते। रेषीय जोडीतील कोणांची बेरीज ही नेहमी 180° असते, त्यामुळे 40 रेषीय जोडीचा कोण आहे 140°, आणि केंद्रीय कोणाचे माप आणि त्याच्या संगत लघुकंसाचे माप हे एकसारखे असते, म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे 140°। प्रश्न क्रमांक 6। आकृतीमध्ये एबीडीचे माप दिलेले आहे 110, एबीडी म्हणजे हा 110° दिलेला आहे आणि एसीडीचे माप विचारलेलं आहे। अतिशय सोपा प्रश्न आहे, कारण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण वर्तुळखंडाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये समजावून घेतलं की एकाच वर्तुळखंडामध्ये जर कोण असतील तर त्यांची मापं समान असतात, त्यामुळे एबीडीचे माप जर 110 असेल तर एसीडी या कोणाचे माप देखील 110° असणार आहे। ते सोडवण्याची गरज नाही का, कारण कोण एबीडीने जो कंस आंतरलिखित केलेला आंतरखंडित केलेला आहे तोच कंस कोण एसीडीने देखील आंतरखंडित केलेला आहे। पहा, म्हणजे त्या कंसाचे अंत्यबिंदू या दोन्ही कोणांच्या भुजांवर आहेत, त्यामुळे आंतरखंडित कंसाच्या निम्मे माप त्या दोन्ही कोणांचे असणार आहे आणि म्हणजेच एकसारखी माप असणार आहेत, म्हणून कोण एसीडीचे माप मिळाले 110°। आणि शेवटचा प्रश्न आहे, वर्तुळाच्या विशाल कंसाचे माप जर 210 असेल तर त्याच्या संगत लघु कंसाच्या केंद्रीय कोणाचे माप, तर आपल्याला माहित आहे दोघांची बेरीज 360° असते। लघु कंस आणि विशाल कंस एकमेकांचे संगत कंस असतील तर त्यांची बेरीज 360° असते, त्यामुळे लघु कंसाचे माप कसे काढणार, 360 वजा संगत विशाल कंसाचे माप जर वजा केले तर उत्तर येणार आहे 150°। आणि कंसाचे माप, लघु कंसाचे माप आणि त्याच्या संगत केंद्रीय कोणाचे माप एकसारखे असते, त्यामुळे केंद्रीय कोणाचे माप देखील 150° असणार आहे। तर अशा पद्धतीने आपण वर्तुळ कंसाशी संबंधित महत्त्वाची उदाहरणे या व्हिडिओमध्ये समजावून घेतलेली आहेत। धन्यवाद।